जय भीम जय संविधान। मी संपादक भीमराव तुरुपारे, आपण पाहतात बहुजनता ही धर्मचरण। मी आज पिंपरी चिंचवड मध्ये काळेवाडी खेरगाव देवरोड या केंद्रामध्ये मी आलेलो आहे। तिरत्ता बौद्ध महासंघामध्ये ज्या चळवळीचं प्रमुख केंद्रस्थान जे आहे भारतामधलं, त्या केंद्रापैकी हे एक केंद्र आहे। आज भंते मास्तरी संघर्षी यांचा 96 हा वाढदिवस संपूर्ण भारतभर जगभर या ठिकाणी साजरा करत आहेत। हा साजरा करत असताना आपण त्यांनी जे कार्य केलेलं आहे बाबासाहेबांनंतर धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यामध्ये त्यांचं सर्वात मोठं असं योगदान राहिलेलं आहे। त्यांनी अनेक धर्मचारी तिरत्ता बौद्ध महासंघाच्या माध्यमातून जागतिक चळवळीवर त्यांनी घडवलेलं आहे। अनेक देशामध्ये तिरत्ता बौद्ध महासंघ ही चळवळ जी आहे जोमाने आणि नेताने ही कार्यरत असताना आज त्यांचा वाढदिवस हा साजरा करत आहोत। आज ते आपल्यामध्ये नाहीये, परंतु त्यांचा हा वाढदिवस कसा चिरायू हो अशा उद्देशाने आपण काय केलेलं आहे, काही तिरत्ता बौद्ध महासंघाचे ज्येष्ठ धर्मचारी सदस्य जे जागतिक चळवळीचं काम करतात, केंद्राचे काही चेअरमन आहेत, अशा धर्मचाऱ्यांची आपण या ठिकाणी बहुजनता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून मुलाखत घेत आहे। आणि या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्याकडून प्रत्यक्ष आपण भंते आणि भंतेंनी जी चळवळ चालवलेली आहे केलेली आहे ती तिरत्ता बौद्ध महासंघ आणि बहुजन हिताई प्रकल्प याच्या माध्यमातून ही जगभर ही कार्यरत आहे। आणि आपण त्याचाच आढावा प्रत्यक्ष आपण तिरत्ता बौद्ध महासंघाच्या माध्यमातून आपण अनेक धर्मचारी यांच्याकडून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि त्याच अनुषंगाने आज प्रत्यक्ष काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेत आहोत। पाहत राहा बहुजनता ही लाईव्ह चॅनल। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज 26 ऑगस्ट 2021 ह्या वर्षामध्ये उर्गेन संघरक्षित यांचं आज आपण 96 जयंती महोत्सव संपन्न करीत आहोत। आणि त्या निमित्तानं मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आहे। उर्गेन संघरक्षित जी हे कोण आहे हे आपणा सर्वांना कल्पना आहेच, कारण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर धम्मक्रांती करणारे किंवा धर्मांतर करणारे किंवा बौद्ध धर्माच्या आचरणाकडे वळविणारे एकमेव जर कोण मार्गदर्शक असतील तर ते म्हणजे उर्गेन संघरक्षित जी आहेत। आपणाला बौद्ध धर्माचं आचरण कशा प्रकारे करायचं आहे, आचरण पद्धती त्यांनी शिकवलेली आहे, शिलाचरण शिकवलेलं आहे, ध्यानसाधना शिकवलेल्या आहेत, प्रज्ञेचा विकास करण्यासाठी त्यांनी म्हणजे शिकवलेलं आहे। आणि आपणाला खऱ्या अर्थानं धम्म मार्गावर नैतिक मनुष्य, सदाचारी मनुष्य कसं बनायचं याचं प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे। असंख्य लोक त्यांची शिकवण आचरणात आणून स्वतः म्हणजे बदललेले आहेत। आणि आपण असं म्हणू शकतो की केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण 5 खंडामध्ये त्यांची शिकवण जी आहे ती त्यांनी जी दिलेली आहे, त्या 5 खंडातले लोक त्यांच्या शिकवणीनुसार आचरणात्मक जनुक आहे किंवा नैतिक म्हणजे नैतिकतेवर आधारित आपलं जीवन जगत आहेत। आणि त्या नुसार आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने म्हणजे वास्तविक पाहता सर्व लोक सुखी झालेले आहेत, सर्व लोक आनंदित झालेले आहेत। तर पुन्हा एकदा आपणा सर्वांना भंतेच्या वाढदिवसानिमित्तानं आपणा सर्वांना शुभेच्छा देतोय आणि ते थांबतोय। जय भीम जय भारत।